कुठे आलो आहे मी? नक्की लोचा झालाय वाटतं आज माझ्या सुद्धा, माहिती नाही. मी असंच इकडे फिरत होतो आणि फिरता फिरता मी या PVR मध्ये आलो आणि बघतो तो इकडे ट्रेलर लॉन्च होता आणि अर्थातच नंतर कळलं की लोचा झाला रे, ट्रेलर लॉन्च आहे. आणि माझ्यासोबत एक अमेझिंग ॲक्ट्रेस वैदेही परशुरामी, आणि अर्थातच वैदेही परशुरामी लोचा झाला रे या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे. अर्थातच कशी ही मूवी आहे, काय आहे एक्झॅक्टली? फर्स्ट अँड फॉरमोस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन, ही तुझी पहिली कॉमेडी आहे आणि येस, इट इज गोइंग टू बी ब्लॉकबस्टर. कसं वाटते? प्रचंड एक्साइटमेंट आहे. पहिली कॉमेडी फिल्म आपल्याला अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, रेशम टिपणीस, प्रसाद खांडेकर, कॉमेडीच्या बादशहांबरोबर पहिलीच कॉमेडी मला करायला मिळते, त्यामुळे मी खूप नशीबवान आहे असं म्हणायला हवं. आणि खूप मजा आली, खूपच मजा आली. मला खरं तर थोडंसं दडपण होतं की हा आपला जॉनर नाही आहे, आपण काहीतरी वेगळं करायला जातो आहे, लोकांना ते आवडेल का नाही, आपल्याला ते जमेल का नाही, असे अनेक विचार मनात होते. पण अखंड टीम इतकी सपोर्टिव्ह होती, आमचे दिग्दर्शक परितोष पेंटर आणि रवी अधिकारी, सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि एक खूप मजेदार अनुभव मला या सिनेमाच्या निमित्ताने मिळाला. कॉमेडी म्हटल्यावरती आहे ना वैदेही परशुरामी, आणि हे थोडंसं कनेक्शन आधी आम्हालाही थोडंसं होतं जेव्हा झोंबिवली आला, त्याच्या झोंबिवलीचा ट्रेलर, अच्छा हा वैदेही परशुरामी. सो आता एक वेगळा ट्रेंड सेट होऊ शकतो असं मला जाणवते. तू ह्याकडे कसं बघतेस, म्हणजे पुढे पुढे जाऊन वैदेही कॅन बी अ कॉमेडी क्वीन? सगळ्याच जॉनरवरती प्रभुत्व मिळवायला आवडेल मला. ही आत्ता सुरुवात आहे कॉमेडीच्या, काय म्हणूया, जर्नीमध्ये. पुढे काय होणार आहे मला माहीत नाही. म्हटलं तसं प्रेक्षकांना ते आवडतं आहे नाही आवडतं आहे, ही एक आउट अँड आउट कॉमेडी आहे. झोंबिवली एक हॉरर कॉमेडी आहे. कलाकार म्हणून माझा एकच प्रयत्न आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे मला किती जॉनर्स हाताळता येत आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे किती भूमिका मला वेगवेगळ्या पद्धतीच्या करता येत आहेत, हा प्रयत्न राहील. त्यामुळे कॉमेडी क्वीन झाले तर अर्थातच आवडेल, पण मला कॉमेडी क्वीन व्हायला आवडेल, मला रोमॅन्सची क्वीन व्हायला आवडेल, मला ओव्हरऑल ड्रामा क्वीन व्हायला आवडेल. बघू या वर्षात आणखीन काय काय मला करण्याची संधी. वेगवेगळे शेड्स या निमित्ताने दिसलेलेच आहेत. कॉमेडी आहे एकीकडे, एकीकडे रोमॅन्स आहे. ते गाणं सुद्धा आम्ही पाहिलेलं होतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लंडनचा जो फील आहे तो सुद्धा आहे. हाऊ डिड वैदेही एन्जॉयड ऑल दिस शेड्स? मी थोडीशी काय म्हणूया गांगरून गेले होते असं म्हणायला हरकत नाही, कारण इतक्या सगळ्या गोष्टी. एकतर पहिली कॉमेडी फिल्म, ते आपल्याला काम नीट जमलं पाहिजे, त्याचं एक वेगळं प्रेशर. प्लस आपण अशा एका ठिकाणी शूट करतो आहे जिथे कुठेही नजर फिरली तरी ते टिपून घ्यावंसं वाटतं. ते सगळं, तो सगळा अनुभव गोळा करण्याची एक जी धडपड चालली होती, त्यात ह्या काम करण्याची आमची मजा मस्ती खूप, काय म्हणूया, एक्सटेन्सिव्ह काळ आम्ही दिवसातला हे काम करत होतो. प्लस बाहेरचं फिरायचं होतं, हे अनुभवायचं होतं, ते अनुभवायचं होतं, इथे जाऊन खायचं होतं, हा जॉईंट पाहायचा होता, हे सगळं करण्यात खूप मजा आली असं म्हणायला हरकत नाही. मी पहिल्यांदा लंडनमध्ये, UK मध्ये पहिल्यांदा गेले, त्यामुळे मी तर खरंच, म्हणजे मी गांगरून गेले हाच शब्द योग्य राहील, कारण मला सगळं पाहायचं होतं, मला सगळा अनुभव एकाच वेळेला घ्यायचा होता. अर्थात तो शक्य नसतो, पण मला असं वाटतं मी खूप काही करू शकले या फिल्मच्या निमित्ताने, खूप ठिकाणी जाऊ शकले, खूप वेगवेगळ्या गोष्टी तिथल्या एक्सप्लोअर करू शकले. जसं की मला आठवत आहे आम्ही शूट ॲक्च्युली बर्मिंगहममध्ये करत होतो, तर तिथे जे ज्या ज्या लोकेशनवर जात होतो तिथली स्पेशालिटी काय, इथे पाहायला काय मिळेल, इथे खायला काय मिळेल, ह्या सगळ्याची माहिती काढून ते सगळं एक्सप्लोअर करणं, ह्या सगळ्यात मला ॲक्च्युली लंडनला जाण्याची खूप इच्छा होती. आणि मला आठवत आहे शूट संपल्यानंतर एक दिवस माझ्या हातात होता, त्या एका दिवसात मी अख्खं लंडन हिंडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच मला ते जमलेलं नाही आहे, पण तिथले जे मेन ठिकाणं होती जी मला काही मित्रमैत्रिणींनी सांगितली होती की नाही तू इथे जायलाच पाहिजे, तू हे पाहायलाच पाहिजे, मी ते सगळं एका दिवसात करण्याचा पाहिला. साधारण एक 12-1 किलोमीटर चालले मी त्या एका दिवसात, पण तो शीण, तो थकवा काहीच जाणवला नाही, कारण इतका आनंद होता वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहण्याचा. अविस्मरणीय तो एक दिवस होता माझ्यासाठी. आणि अर्थातच जेव्हा कुठल्याही चित्रपटाची मल्टी स्टारर असते, तशाकडून आपण काही ना काहीतरी एक कलाकार म्हणून शिकत असतो. सो तुझा अनुभव यातून कसा होता, म्हणजे काय काय तू शिकत गेलीस या सगळ्या प्रवासामध्ये, कोणी तुला काय खास तुला टिप्स दिल्या असेल, गायडन्स केला असेल, सिनेमा प्रत्यक्ष शूट होताना डिरेक्टर्सकडून तुला काही मिळालेला फीडबॅक्स काय होतं हे सगळं? मला असं वाटतं
ह्या सगळ्या सहकलाकारांची कमाल ही होती की त्यांनी मला पण एक सहकलाकार म्हणून ट्रीट केलं. कुठेही त्यांनी मला हे जाणवू नाही दिलं की ही माझी पहिली वेळ आहे, मला काही जमेल की नाही माहिती नाही, कळेल की नाही माहिती नाही, असं कुणीच न वागल्यामुळे मला असं वाटतं मी एक ॲक्टर म्हणून त्यांच्याबरोबर वावरू शकले. म्हणजे एक छान गिव्ह अँड टेक होता, असं कुणीच मला म्हटलं नाही की हे तुझं चुकतं आहे असं नसतं करायचं, पण ते माझ्याकडनं कसं करून घ्यायचं हे प्रत्येकाच म्हणजे त्यांचा अर्थातच अनुभव आणि त्यांचा हातखंडा असल्याकारणाने ह्या शैलीत ते सगळ्यांनी इतकं छान सांभाळून घेतलं. सिद्धूदाच्या एनर्जीविषयी तर आपण बोलतोच, पण मला असं वाटतं की तो कॉन्स्टंटली ऑन असतो, त्याचं डोकं सतत चालू असतं आणि आम्ही शूट करत असताना सुद्धा इतक्या नवनवीन गोष्टी त्याला सुचत असत सतत की मला असं वाटतं की ते इन्फेक्शस आहे, ते पास ऑन होत जातं. तुम्ही त्यांच्याबरोबर काम करायला लागलात की ते आपोआप तुमच्यातही भिनत जातं. तसंच अंकुशदा प्रचंड कंट्रोल्ड काम करून कॉमेडी क्रिएट करणारी ती व्यक्ती असं मला वाटतं. आणि या सिनेमातही त्यांनी ते त्याची जादू ती अर्थातच वापरलेली आहे, दाखवलेली आहे. आणि त्यातनं पण शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी होत्या की तुम्ही कितीतरी वेळेला खूप सटल अशा गोष्टी करून कॉमेडी क्रिएट करू शकता, आणि ते मी त्याच्याकडनं शिकले. बाकी मी म्हटलं तसं सयाजी शिंदे, विजय पाटकर इतकी वर्ष ते हे करत आहेत की त्यांच्यासाठी असं येते आणि ते पाहून खूप इन्स्पायर व्हायला झालं असं मला वाटतं आहे. त्यामुळे पुन्हा मी कॉमेडी क्वीनकडे येते, आपण प्रयत्न करूया असं मला यांच्यावर काम केल्यावर वाटलं. आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. आणि आता एका शब्दात सांगायचं तर लोचा झाला रे इज समथिंग दॅट वी आर वेटिंग, तुझ्यासाठी हे काय आहे लोचा झाला रे? मी आता मगाशी म्हटलं तसं मनोरंजन, पण स्वप्नपूर्ती सुद्धा माझ्यासाठी. स्वप्नपूर्ती होत आहे पाठोपाठ, तुझी झोंबिवली येतोय. म्हणजे हे कुठल्याही एका कलाकारासाठी ड्रीम असतं, मागोमाग आपण त्या पोस्टरवरती झळकणं बॅक टू बॅक आणि हाऊसफुलचे बोर्ड्स मिळवणं, हे सगळे दोन्हीही चित्रपटांसाठी मिळू दे आणि असेच उत्तरोत्तर तुझी भरभराट होत राहू आणि आपण पुन्हा एकदा छान सक्सेस पार्टीजमध्ये सुद्धा आपण भेटत राहू गप्पा मारण्यासाठी. तुर्तास धन्यवाद अल्ट्रा मराठी आणि मराठी बससोबत तू बातचीत केलीस यासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरा पर्सन गौरवसोबत सागर मालाडकर, अल्ट्रा मराठी आणि मराठी बस करीता मुंबई. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.